कर्ज योजना अशा असतात जणू काही सारे ग्राहक एक सारखेच असतात. खर तर प्रत्येकाची जशी ओळख वेगळी तशा गरजाही वेगवेगळ्या असतात. म्हणूनच सारस्वत बँकेकडे आहेत कॉर्पोरेट्स, एसएमईज, व्यापारी, प्रोफेशनल्स, महिला उद्योग, सेल्फ हेल्प ग्रुप्स, इंटरनॅशनल ट्रेड आणि प्रत्येकासाठी उपयुक्त अशी बिझनेस लोन्स. प्रत्येक व्यावसायिक गरजेसाठी योग्य अर्थसहाय्य. सारस्वत बँक, मिले यहां दोनो जहां. नमस्कार. शनिवारच्या देशदूतच्या संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण असं म्हणतो की लोकशाही हा आपल्या एकंदरीत देशाचा कणा आहे आणि ती लोकशाही आहे म्हणून आज आपला देश इतक्या पद्धतीने अशा पद्धतीने हा प्रगतिशील झालेला आहे. लोकशाही ही पूर्ण लोकशाही ज्याला फुल डेमोक्रेसी म्हणतात ही साधारण जगभरातल्या 22 ते 25 देशांमध्ये आहे आणि उरलेल्या साधारण 50-55 देशामध्ये ज्याला फ्लॉट डेमोक्रेसी म्हणतात अशा पद्धतीने ती अस्तित्वात आहे. जगातल्या इतर सगळ्या देशात अथॉरिटेरियन राज्य म्हणजे एक अधिष्ठित राजा जिथे आहे अशी राज्य आहे. हे सगळ्याकडे बघताना आपण जेव्हा असं म्हणतो की डेमोक्रेसी इज द सोल ऑफ अ कंट्री आपल्यासारख्या किंवा अमेरिकेसारख्या प्रजासत्ताक आपल्यासारख्या प्रजासत्ताक देशामध्ये तर तेव्हा ज्या काही घटना सध्या आपल्या समोर येत आहेत त्या कालचा कॅपिटल हिलवरचा एक रॅम्पेज अटॅक असो ज्याला इन्सर्शन म्हटलं गेलं किंवा आपल्याकडे अगदी ग्रामपंचायत लेवल पासून ज्या इलेक्शन्समध्ये घटना घडतायत बोली लागतायत लिलाव होत आहेत तर या सगळ्यामधनं आपण या लोकशाहीकडे कसे बघतो काय व्हायला पाहिजे यासाठी चर्चा करायला आज आपण या कट्ट्यावर आलेलो. माझ्याबरोबर याच्यात आहेत प्राध्यापक अनंत येवलेकर. सर तुमचं खूप खूप स्वागत. सर हे एचपीटी कॉलेजला प्राध्यापक म्हणून होते आणि सरांचे स्तंभ हे गावकरीतनं पहिला चहा म्हणून आपण अनेक वर्ष ऐकलेलं आहे आणि अनेक ठिकाणी अनेक वर्तमानपत्रात सरांचं लेखन हे चालूच असतंय. आणि आपल्या बरोबर आहेत डॉक्टर मेधा सायखेडकर. डॉक्टर सायखेडकर या एनबीटी लॉ कॉलेज एचपीटीच्या जर्नालिझम गोखले इन्स्टिट्यूशन या ठिकाणी या प्राध्यापिका आहेत आणि करंट अफेअर्सवर त्यांचा अभ्यास आहे. त्यांचंही लिखाण अनेक वर्तमानपत्रांमधलं असतं. तुमच्या दोघांचंही या कट्ट्यामध्ये स्वागत. सर आपण काल घडलेल्या कॅपिटल हिलवरच्या या घटनेला डेमोक्रेसी म्हणून कसं बघूया. एक कधी आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे मी ज्या वेळेला पहिल्यांदा टीव्हीवर ते बघितलं तेव्हा माझ्या तोंडून बाहेर पडलेला उद्गार होता अरे बापरे काय चाललंय काय हे आणि मी थोडा अस्वस्थ झालो पण ती दृश्य तशीच होती म्हणजे अंगात आलेली झुंड ज्याच्यामध्ये उन्माद संचारलेला आहे आणि ती जागा कोणती आहे तर कॅपिटल हिल हे सगळं पाहून मला एकदम असं वाटलं की अरे आता आपल्याकडची जी मंडळी आहे तर ती म्हणतील की अरे वा हे पण यांच्या इकडे हे चालतं तर मग आता आपण काही फार वेगळे नाही म्हणजे त्यांना प्रमाणपत्रच नाही असा विचार म्हणजे जो विषय आज तुम्ही ठेवलेला आहे पहिल्यांदा त्याबद्दल देशदूत कट्ट्याचं अभिनंदन ते अशासाठी की यासारख्या घटना ज्या वेळेला घडतात त्यावेळेला त्याच्यावर जागरण करणं हे माध्यमांचं परम कर्तव्य असतं. आता बरीच माध्यम ते विसरली आहेत हा भाग वेगळा पण आपण ते लक्षात ठेवून करतो आहोत ही मला चांगली गोष्ट वाटते. कुठेतरी कोणाच्या तरी डोक्यामध्ये काहीतरी झिरपेल याच्यातून आणि जो हेतू आहे आपला तो साध्य होईल असं मला वाटतं की लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी शर्मेची अशी गोष्ट होती पण तसं म्हणत असताना त्याला जे अनेक पैलू आहेत ज्या बाजू आहेत त्या आता आपल्या पुढच्या चर्चेमध्ये येतीलच त्याही लक्षात घ्यावं लागेल. बरोबर. तुम्ही कसं बघताय मॅडम या सगळ्या एकंदरीत घटनेकडे. आय विल मी सगळ्यात पहिल्यांदा असं म्हणेन की ती सगळी दृश्य बघून कुठेतरी माझ्या डोक्यात असं आलं की गेले काही काही दिवस जे अमेरिकन इलेक्शन चालल्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक सटल हिंट सगळ्या पूर्ण त्या प्रवासात येत होती ती म्हणजे तो शब्द होता सिव्हिल अनरेस्ट आणि ट्रम्पची जी काही कॅम्पेन्स झाली जिथे जिथे ट्रम्प गेले तिकडच्या सगळ्या भाषणांमध्ये हा एक ज्याला म्हणतो अंडरलाईन कॉन्सेप्ट होता. सो कुठेतरी हे झालं सरप्राइझिंगली. कसं आहे की अशा प्रकारचे प्रोटेस्ट म्हणजे अमेरिकेतलं फर्स्ट अमेंडमेंट असतं ते म्हणतं अमेरिकन्स हॅव द राईट टू प्रोटेस्ट हा त्यांचा अगदी ज्याला फंडामेंटल राईट आपण म्हणतो
पण हा काही असा एकदम झालेला नाही, म्हणजे पीपल डिंट गॅदर ऑल ऑफ अ सडन. ह्याची पूर्व परवानगी घेतलेली होती, किती लोक येणार ह्या संदर्भातलं, जसं आपल्याकडे कायद्याने जसं आपण एखादा प्रोटेस्ट ऑर्गनाईज करू तसं. मग असं काय झालं त्यावेळेला, मला वाटतं ते जास्त विदारक होतं आणि तिकडे आपण खूप लक्ष दिलं पाहिजे की असा क्राऊड जेव्हा आला आणि प्रोटेस्ट करायला, इट इज फाईन, म्हणजे ओपन ग्राउंड आहे ते, तुम्ही प्रोटेस्ट करू शकता. पण असं काय झालं की हा प्रोटेस्ट एवढा व्हायलंट झाला आणि ज्या प्रकारची दृश्य होती, म्हणजे जनरली आपण ज्याला म्हणतो, सरांनी तो शब्द वापरला झुंडशाही, आय अग्री एंटायरली विथ इट, कारण हे टेकिंग एव्हरीबडी बाय सरप्राईज होतं. आणि गंमत अशी होती की इट वॉज इट हॅपन्ड, ते जेव्हा झालं त्यावेळेला काँग्रेसचं सेशन चालू होतं. म्हणजे आपल्याला दोन गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे की द पॉवर ऑफ एनी पर्सन टुडे टू यूज हिज वर्ड्स टू इन्साइट दिस काइंड ऑफ अ व्हायलन्स. आणि तेव्हा जिथे तो विवेक बुद्धी राहत नाही किंवा तिथे लोकांना ते भानच राहत नाही किंवा काय आहे, हे मला वाटतं फार शॉकिंग आहे. आणि अमेरिकेमध्ये हे होणं अजून शॉकिंग आहे, कारण अमेरिकेकडे बरेचसे डेमोक्रसीचे देश, डेमोक्रसीवादी जे देश आहे ते नेहमी एक ज्याला म्हणतो बेंचमार्क म्हणून, म्हणजे अमेरिकेतल्या अनेक वाईट गोष्टी जशा आल्या तशा चांगल्या गोष्टीही डेमोक्रसीच्या बाजूने झालेल्या आहेत. डेफिनेटली, जसं सर मगाशी म्हणाले की याच्यात ना अनेक पैलू आहेत. सर जसं मॅडम म्हणतायत की एक मोठा देश आणि त्यातून डेमोक्रसीसाठी, लोकशाहीसाठी ज्याच्याकडे आपण बघतो, तसंच या देशाकडे एक महासत्ता म्हणून आपण बघतो, या देशाकडे एक आर्थिक सत्ता म्हणून सुद्धा आपण बघतो. या घटनेने या सगळ्या दृष्टिकोनातनं जगभरात काही बदल पडेल का? नाही, मॅडमनी जो संदर्भ दिला की हे घडणार होत, ज्याला त्याची पताका स्थान म्हणजे आधी हे घडणार आहे याच्या काही खुणा या दिसत होत्या, म्हटलं ते ट्रम्प जे बोलत आलेले आहेत आणि शेवटचं जे भाषण त्यांनी वॉशिंग्टन डीसी मध्ये केलं त्याच्यातही ते स्पष्ट होतं. त्याच्यानंतर शेवटी ते म्हणाले चला आता आपण घरी जाऊया, असं अगदी सळसूटपणे, म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या म्हणतात ते बरोबर आहे. पण त्याच वेळेला जो प्रतिपक्ष होता तिथला, जो सत्तेत आलेला आहे, त्यांची प्रतिक्रिया पुष्कळच संयत होती आणि ती लक्षात घेता आता पुढची प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थित पार पाडेल. आणि मला असं वाटतं की हा हे जे प्रकरण आहे ज्याला आपण इंग्रजीत एपिसोड म्हणतो, मी मुद्दाम तो मराठी शब्द वापरला, हे पान उलटलं जाईल, त्याचे काही फार पडसाद उमटतील असं मला नाही वाटत. फार तर आपण जी आता चर्चा करतो तसं ज्या ज्या वेळेला हा विषय निघेल त्या त्या वेळेला अमेरिकेत एक ढब्बा लागला यात काही शंका नाही. म्हणजे ते जे बायडेन नंतर म्हणाले की ही काही अमेरिकेची प्रातिनिधिक प्रतिक्रिया नाही, म्हणजे त्याला बऱ्याच जणांनी इट इज व्हेरी अन अमेरिकन असं म्हटलं, अन अमेरिकन त्यांनी अगदी व्यवस्थित अधोरेखित केलं, म्हणजे त्याचं त्यांना भान होतं, ते कुठे त्या चिथावणीला बळी पडलेले नाही. त्यामुळे त्याचे एक ज्याला आपण काय म्हणतो दाखला चांगला नाहीच अर्थातच असा तो कायम राहील यात काही शंका नाही. पण त्याच्यातून जागतिक इतर जे जे काही म्हणजे राजकारणाला जोडून येणाऱ्या ज्या इतर गोष्टी असतात, सामाजिक सांस्कृतिक विशेषतः आर्थिक, त्याच्यात काही हे होईल असं नाही वाटत. जे आता सेट आहे बायडेन आल्यानंतरच त्या दिशेने पुढे घडत जाईल, घडत जाईल. मॅडम या सगळ्या घटनेचा येणाऱ्या सत्ताधिकाऱ्यांवर काही जास्त कॉन्शियसनेस राहील का, किंवा अशी अराजकता अधून मधून अमेरिकेत आता दिसेल का? अशी अराज मी आय विल टेक द सेकंड क्वेश्चन फर्स्ट. मला असं वाटतं की ही अराजकता आत्ता जी झाली ती खरं तर सुरुवात आहे आणि आय थिंक की अशा प्रकारे होऊ शकतं. कारण ते कसं आहे की एकदा तुम्ही त्याची टेस्ट घेतलीत, ओके, आणि अमेरिकेमध्ये कसं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे स्पेशली आफ्टर जॉर्ज बुश टू ट्रम्प, या ह्याच्यात एक पॉप्युलिझम मध्ये चेंज झालेला आहे. म्हणजे अमेरिकेच्या पॉप्युलर कल्चर्स मध्ये चेंज झालाय, अमेरिकेच्या सेंटिमेंट मध्ये बराचसा फरक पडलाय. आणि सरप्राइझिंग तुम्हाला एक सांगते की मला असं एक्सपेक्टेड होतं की रिपब्लिकन पार्टीकडनं ह्याच्यावरती काहीतरी यु नो दे विल गिव्ह सम रिएक्शन, पण अनफॉर्च्युनेटली रिपब्लिकन पार्टीने कोणतीही रिएक्शन ह्याच्यावरती ऑफिशियली अशी दिली नाहीये की वी कंडेम दिस किंवा दिस इज नॉट यु नो म्हणजे पार्टीचा ह्याच्यात हे नाहीये. मला असं वाटतं की गेले पुढच्या काही दिवसांमध्ये अमेरिकन सुद्धा हे खूप इम्पेशंट होत चाललेले आहेत. म्हणजे द रिझन बिंग की नाव दे हॅव टेस्टेड, दॅट इज वन.
आणि दुसरी गोष्ट एक आहे की या संपूर्ण म्हणजे ह्याच्याकडे सगळ्याच देशांनी फार काळजीपूर्वक बघायला पाहिजे. सम माइट से की वी आर जस्ट ब्लोईंग इट आउट ऑफ प्रपोर्शन, म्हणजे एक एपिसोड झाला अमेरिकेत आणि हे. पण गंमत अशी आहे की बेफाम आणि फोर्सेसना न जुमानणं, म्हणजे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन करणारी जी लोक आहेत त्यांना न जुमानणं हे आहे. इंटरेस्टिंगली त्याच्यातनच एक पडसाद मला वाटतं द अमेरिकन कॉन्शियस, म्हणजे तो आता डिवाइड झालाय असं माझं मत आहे. कारण व्हाईट हाऊस मध्ये प्रचंड प्रमाणात लोकांनी रेझिग्नेशन, म्हणजे एवढा मास एक्सऑर्डर कधीच झाला नव्हता टू से दॅट वी डोंट अग्री विथ इट, म्हणजे कुठेतरी तो कॉन्शियस. राजीनामे देणाऱ्यांमध्ये रिपब्लिकन पार्टीचे लोक जास्त आहेत. एक्झॅक्टली ट्रू. त्यांचे जे असिस्टंट ऍक्च्युली फील्ड वरती काम करणारे. एक्झॅक्टली दॅट्स राईट. कारण हे कसं आहे, येस, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की अशा प्रकारचा व्हायलन्स जेव्हा होतो आणि जेव्हा तो फ्रंटलाईन पोलिसमॅन जेव्हा त्याला फेस करतो, तो कोणत्याही पार्टीचा सपोर्टर असला, तो कोणत्याही आयडियॉलॉजीचा सपोर्टर असला, तरी त्याला एक भीती कायम येते की ती म्हणजे नाव नोबडी इज सेफ. व्हॉट कॅन हॅपन ओव्हर देअर कॅन हॅपन टू एनीबडी एनिवेअर. आणि अमेरिकेमध्ये गेल्या म्हणजे अमेरिका हा एक काय आहे, आपण दरवेळेला अमेरिका का आहे घेतो ना. मला नेहमी विद्यार्थी पण विचारतात की मॅडम दरवेळेला आपण असं म्हणलं की अमेरिका, तर एक ज्याला आपण म्हणतो काही बेंचमार्क तिकडे झालेले आहेत. ओके, आणि ते गेल्या काही दिवसांमधले आपण जर बघितलं तर एक व्हायलंट अमेरिका, म्हणजे पहिला अमेरिका फर्स्ट या ह्याच्यावरती कुठेतरी एक ते कलेक्टिव्ह माइंड युएसएचं हे एक्सेप्ट करतंय का, हे जर असेल देन वी हॅव टू बी, आय थिंक देन द वॉर्निंग साइन्स आर दे शुड बी रिअली हाय लुक्ड आफ्टर. मग तिथे आपल्याला खरंच डेफिनेटली. आणि जसं मी म्हटलं, दुसरा प्रश्न माझा असा होता की येणाऱ्या सत्ताधिकाऱ्यांवर डेमोक्रॅट्सवर या सगळ्याचा काही पडसाद उमटेल का. डेफिनेटली. एक तर मला असं वाटतं की ते कॅपिटलाइज करतील याच्यावरती टू शो दॅट द पीपल हु हॅव इलेक्टेड बायडन हॅव यु नो दे हॅव एक्झर्टेड द राईट चॉईस, हा एक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की दिस आय थिंक इज, गेल्या काही दिवसांमध्ये मला असं पर्सनली वाटतं की अमेरिकेच्या बाबतीत एक ट्रस्ट डेफिसिट तयार झालेला आहे. म्हणजे अमेरिका एवढी सिरियसली घेतली जात नाहीये. ज्या दशकांमध्ये अमेरिकेचा सुपर पॉवर म्हणून एक्सेप्टन्स झाला, त्या सुपर पॉवरच्या मागे ना आपण त्याला कितीही क्रिटिसाइज केलं तरी जगामध्ये एक अशी धारणा होती की हे आहेत. ओके, आणि हे आहेत ते जे करतायत ते कुठेतरी एम्युलेट केलं जाऊ शकतं किंवा त्याचा कुठेतरी बॅक म्हणजे लोकांना सपोर्ट आहे कोणत्या तरी देशांना. ऑफकोर्स अमेरिका हॅज बीन एक वंडरफुल, आज मेमे सारखं एक आलेलं आहे की दे आर सेइंग की अमेरिका बिकॉज ऑफ दिस दे कुडंट डू अ कू इन अदर कंट्रीज सो दे डीड अ कू इन देअर ओन कंट्री. हे जरी त्यांच्या ह्युमरचा एक भाग जरी असला तरी द बायडन गव्हर्नमेंट आय थिंक हॅज अ वंडरफुल अपॉर्च्युनिटी. बायडन आणि कमला हॅरिस टुगेदर तो जो ट्रस्ट डेफिसिट आहे तो आहे. आणि ट्रम्पच्या बाबतीत जेव्हा एक झालं होतं की एक कम्प्लीट लॅक ऑफ मॅच्युरिटी, म्हणजे तुम्ही सगळंच बघितलं ट्रम्पच्या बाबतीतलं, राईट फ्रॉम हिज बॉडी लँग्वेज टू द वे ही हॅज यु नो आर्बिट्ररी डिसमिस्ड पीपल, अपॉइंटेड पीपल, ज्याला आपण म्हणतो वाटेल त्या नीजक रिएक्शन, कधी कधी डिसिजन घेतले गेलेले आहेत, हा सगळा मागे सोडून यु नो टेलिंग द पीपल दॅट येस अमेरिका अगेन हॅज द वेलफेअर ऑफ द पीपल इन माइंड अँड अमेरिका अगेन हॅज द कपॅसिटी टू बिकम वॉट यू कॉल टू रिगेन इट्स पोझिशन. आता ती पोझिशन ऑफकोर्स जगातले बाकीच्या देशांची पोझिशन आता बदलली आहे त्यामुळे ती तशीच असेल असं नाही. एकेकाळी ती अनक्वेश्चनेबल होती, आता तशी राहणार नाही. पण आय थिंक इट्स अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी फॉर द डेमोक्रॅट्स. आणि आताचं ही पुढची चार वर्ष जर डेमोक्रॅट्सनी एम्प्लॉयमेंट, इमिग्रेशन, नंतर त्यांचे स्वतःचे लॉ, ऑर्डर, व्हायलन्स, रेसिझम या गोष्टींवर काम केलं तर 2024 हा ट्रम्पसाठी परत अवघड असू शकेल. डेफिनेटली मॅच्युरिटीची फार गरज आहे. आणि निश्चितच याच्यात आणखीन एक मुद्दा जो नेहमी उपस्थित म्हणजे गेल्या दोन दिवसापासून उपस्थित केला गेला की जसं तुम्ही म्हणताय की हे व्यवस्थित परमिशन घेऊन झालेलं ऍजिटेशन होतं, गव्हर्नमेंटला माहिती होतं की लोक इथे जमणार आहेत ते ऍजिटेट करणार आहेत. आणि हे मीडियामध्ये सुद्धा गेले 5-6 दिवस अमेरिकन मीडिया हे म्हणत होतं की अशा प्रकारची अराजकता रुजताना दिसतीये लोकांच्या माइंडसेट्समध्ये, बिकॉज देर इज अ पर्सन हु इज इन्साइटिंग इट. हे इन्साइटमेंट गेले 5-6 दिवस हे चालू आहे हे इव्हन अमेरिकन मीडिया पण म्हणत होत. हे सगळं असताना तिथल्या सिक्युरिटी फोर्सेसला इतकं अनप्रिपेअर्डनेस त्यांचा असणं, सो वॉज इट डेलिबरेट ऑर असं म्हणूयात की इतक्या महासत्तेचा एखादा जो देश आहे त्याचे फोर्सेस इतके अनप्रिपेअर्ड असू शकतात. सर तुम्हाला काय दिसतं याच्यामध्ये? नाही, याच्यामध्ये अनप्रिपेअर्ड असण्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की समोरच्याला एक्सपोज करण्याचा मानस जास्त असू शकतो. आणखी एक गोष्ट की ते जे तिथे सगळे जमलेले उन्मादी
आपण ट्रम्प समर्थक म्हणायचं का गुंड म्हणायचं हा वादाचा मुद्दा होऊ शकेल. समर्थक हा खूप चांगला शब्द झाला. ते माध्यमांविरुद्ध ही घोषणा देत होते किंबहुना त्यांनी माध्यम प्रतिनिधींच्या कच्च्या वस्तू ओढून घेऊन कॅमेरे वगैरे फोडले किंवा त्यांनी त्यांच्या ज्या वायरी होत्या त्या अडकवून त्याचे फास तयार केले असा सगळा मोठा ड्रामा त्यांनी तिथे उभा केलेला होता. आणि म्हणजे त्याच्यातून त्यांना असं म्हणायचं होतं जे त्यांच्या घोषणेमध्ये पण येत होतं की माध्यम ही जनतेची शत्रू आहेत असा सूर होता त्यांचा की हे लोक जे आहेत हेच खरे गुन्हेगार आहेत. आता हे सगळं जे होतं ते शिजलेलं होतं यात काही शंका नाही. ते शिजलेलं होतं याचा सुगावा लागलेलाच होता सगळ्यांना. पण ते होऊ दिलं गेलं एका ज्याला आपण असं म्हणतो की एका मर्यादेपर्यंत ते घडणं हे यांच्याही पथ्यावर पडणार होतं. राजकारणामध्ये या गोष्टी अशा होत असतात त्याच्यातला तो भाग असावा असं मला वाटतं. आणि या फक्त आपल्याला अमेरिकेसारख्या देशातल्या राजकारणात दिसत नाही तर ज्या लोकशाहीवर आपल्याला खूप अभिमान आहे ते आपल्या लोकशाही सारख्या अतिशय ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला हे दिसतंय. भारताकडे येणं हे अपरिहार्यच आहे. मला हसू अशासाठी आलं की मी सुरुवात केली की अरे आता आपले लोक म्हणतील की चला आपल्याला प्रमाणपत्रच मिळवलेलं आहे. आता हे आपण जगाला शिकवू शकू अशा काय म्हणू त्या बाबतीतल्या गोष्टी आपल्याकडे आहेत. जगाला आपण काही उदाहरणं घालून देऊ शकू. पण मला आणखी एक मी गंभीरपणे थोडासा हा विषय सांगितलो जेव्हा मी त्या सगळ्याचा नीट विचार केला. मॅडमना आठवत असेल की त्या ज्या महाविद्यालयामध्ये शिकवतात तिथे टीएन शेषन आले होते त्यांचं भाषण मी ऐकलेलं आहे की ज्या माणसांनी हे सगळं जे चित्र आहे म्हणजे तो जो प्रसंग होता की हे विजयी झालेले आहेत हे प्रमाणपत्र देण्याचाच कार्यक्रम तिथे तो होता आणि तिथे हे सगळं घडलं त्या पार्श्वभूमीवर तर याच्यामध्ये शेषन आपल्याकडे आले आणि त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच निवडणूक सुधारणा केल्या. कारण हा सगळा प्रश्न जो आहे तो निवडणूक सुधारणांशी जोडलेला आहे. त्यांनी इलेक्शन रिफॉर्म्स पुष्कळ केल्या पुष्कळ गोष्टी बाकी आहेत. पण अगदी पूर्वी आम्ही जे पत्रकारितेमध्ये सुरुवातीची 10-20 वर्ष मी पाहिलेलं आहे की बिहारमध्येच काय पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही भागामध्ये बूथ कॅप्चरिंग रिगिंग ऑफ इलेक्शन ज्याला आपण म्हणतो हे अगदी खुलेआम होत होतं आणि पैशाचा वापर आणि सफाईदारपणे या गोष्टी करणं वेगळं पण मनगटाच्या बळाचा वापर करून त्या घडवून आणलं म्हणजे गुंडच पोषण मात्र त्याचं राजकारणाचं गुन्हेगारीकरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता चावून चावून चोथा झालेल्या आहेत. पुढे गुंडच राजकारणात उतरले ते म्हणाले की यांना कशाला मदत करायची मग आपणच निवडणूक लढू. ते सगळं तो काळ आपण पाहिला. पण मला काय वाटतं की ओव्हर पिरियड ऑफ टाइम हळूहळू निदान तरुण पिढीला तरी आता कळायला लागलेलं म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे याच्यामधला. आणि अमेरिकेसारख्या देशाला तर हे लांछन यासाठी पण आहे की शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे माध्यमांच्या बाबतीतही आपण तीच सगळी मॉडेल्स समोर ठेवतो. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या समोर तेच असतं. असं असताना किंवा मी त्याच्या पुढे जाऊन आताच्या या सगळ्या विषयाशी त्याचा संबंध नाही पण कोविडच्या बाबतीमध्ये जे घडलं हे कशाचा परिणाम आहे म्हणजे इतका वैद्यकीय दृष्ट्या प्रगत देश असूनही त्यांचे हाल बघवेना असे झाले. तिथे हे ट्रम्प जे वागले ते सगळ्यांच्या समोर आहे. मुद्दा त्यातला हा आहे की ज्या शिक्षणामुळे म्हणजे लोकशाही जर आपल्याला परिपक्वतेकडे न्यायची असेल तर त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं साधन आहे शिक्षण. म्हणजे जो मला मताधिकार मिळतो तो मी योग्य प्रकारे वापरणं कुठल्याही आमिषाला बळी न पडणं भय न बाळगणं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण म्हणतो ह्या कशाने घडणार आहेत ह्या शिक्षणाने घडणार आहेत. तर ते शिक्षणच इथे नापास झालेलं आहे का काय हे जेव्हा घडतं. कारण तुम्ही एक लक्षात घ्या सायखेडकर मॅडम मगाशी जे म्हणाल्या उत्तरार्धातला जो भाग होता त्याच्यातला की आता ते परत येणार नाही असं नाही म्हणताय. आधी जर आधी तर आलेच होते ना ट्रम्प येतील असं त्यावेळेलाही वाटत नव्हतं. पण ते अगदी चांगल्या सणसणीत मतांनी आले नंतर त्यांनी त्यांना जे काही मनस्वी वागायचं होतं त्याप्रमाणे ते वागले आणि जाताना परत तोडफोड त्याला एक फार चांगला शब्द येतो दुसऱ्या महायुद्धाच्या काळातला दगदबू धोरण म्हणजे आता मला परत जावं लागतंय पण मी सगळी जाळपोळ करत
विध्वंस करत परत जाईल. ही एक राक्षसी प्रवृत्ती, असुर प्रवृत्ती आहे जी त्यांच्या देहबोलीतून सुद्धा वारंवार दिसली. मुद्दा त्यातला हा आहे की हे सगळं जर टाळायचं असेल तर जो सुसंस्कृतपणा, आपण आता इथे आपला जो विषय आहे त्याच्यानुसार उचलायचा शब्द झाला तर मतदारांमध्ये आणि निवडणुकीच्या उमेदवारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये येणं अपेक्षित आहे. तिथे शिक्षणाचा शिक्षणाची भूमिका मोठी आहे असं मला वाटतं, नाहीतर फार कठीण आहे आपल्याकडे सुद्धा. पण मला त्याच्याबद्दल मी पूर्णपणे नाही, पण बऱ्यापैकी सकारात्मक आहे की गोष्टी चांगल्या पण घडतात आहेत आपल्याकडे. नाही असं नाही, महाराष्ट्रातली परिस्थिती तर खूपच सुधारली. महाराष्ट्र कशाला, बिहारमध्ये सुद्धा इतकी वाईट परिस्थिती नाही आहे. जे आता जी निवडणूक झाली त्यावेळेला तो मुद्दा त्यांनी केला होता. पण तुम्ही एक लक्षात घ्या की लालूंच्या मुलाला त्याचे वडील आणि आई हे जरा बाजूला ठेवावे लागले, याच्यात त्याचं उत्तर आहे की हे जर आपण समोर आणलं तर आपल्याला मत कमी मिळतील हे भान त्याला आलेलं आहे. ही जी नवी पिढी आहे ती बऱ्यापैकी आता कळायला लागली. आता याच्यात सुद्धा सर मी एक आणखीन दोन उदाहरणं देते की आपल्याकडे आता नाशिक जिल्ह्यात सुद्धा या लोकशाहीचाच एक पहिली स्टेप जी आहे की जे ग्रामपंचायतीचे इलेक्शन, या ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये आपल्याला दोन बाजू दिसल्या. एका ठिकाणी असं म्हटलं गेलं की बाबा रे तुला सरपंच व्हायचं असेल तर तू गावासाठी हे मंदिर बांध, तू मंदिर बांधू शकला तर तू सरपंच. आणि मग ती बोली लावली, लिलाव झाला आणि मग ते गाव म्हणालं नाही आम्ही ते मंदिरासाठी केलं, आम्ही तर काही सरपंच पदासाठी नाही केलं, व्हॉट एव्हर दॅट वॉज. एकीकडे ती बाजू आणि दुसरीकडे दुसऱ्या गावामध्ये हे होत असताना तरुण पिढीने तिथे जाऊन ती मिटिंगच हाणून पाडली. मला वाटतं सर तुम्ही जे म्हणताय की आजकालच्या तरुण पिढीला याची जाणीव झालेली आहे, ती दोन उदाहरणं कदाचित आपल्याला या ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्येच नाशिकमध्ये दिसतात. मॅडम जसं मी म्हणते की लोकशाहीचा पहिला स्टेप जी आहे ही आहे इलेक्शन. आणि सर म्हणतायत तसं की कुठेतरी हे शिक्षण इथं कमी पडतंय. हे शिक्षण खरंच कमी पडतंय का? हे इलेक्शन आर रुल्ड बाय पर्सनल अम्बिशन अँड मनी पॉवर, या दोनच गोष्टी आपल्याला हे करप्ट करताना दिसतात. जे ट्रम्पच्या बाबतीत झालं किंवा जे एखादा माणूस जो मंदिर बांधायला तयार होतो त्याच्या बाबतीत होत आहे, ते हेच होत आहे की कुठेतरी माझ्या पर्सनल अम्बिशन इतक्या मोठ्या होत आहेत की मला काहीही करून ती सत्ता हवी आहे. तर लोकशाहीचं हे एकंदरीत चित्र जे आहे हे व्यक्तीवर येऊन थांबेल अशी भीती वाटते का? व्यक्तीवर येऊन थांबेल आहे, पार्टली आय वुड से येस. कारण आता काय झालेलं आहे की पर्सनॅलिटी कल्ट, म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आपण परत पर्सनॅलिटी कल्ट कडे चाललेलो आहोत. ह्या इलेक्शनच्या बाबतीत ग्रामपंचायतीच्या तुम्ही जे मेन्शन केलं, मी दोन तीन छोट्या गोष्टी, तुम्ही शब्द वापरलात अम्बिशन, अगदी बरोबर आहे. आणि बरेच वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की बरेचसे लीडर्स असं म्हणतात की अम्बिशन आणि मिशन ह्याच्यात फरक आहे. तर तुमची मिशन काय आहे आणि ती अम्बिशन मध्ये केव्हा कन्वर्ट होते ह्याच्यावरती जर आपणच लक्ष नाही दिलं तर आहे. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की आपण कुठेतरी विसरतोय की ग्रामपंचायतीमध्ये इलेक्शन घेण्यामागची धोरण काय होतं. म्हणजे 73 घटना दुरुस्ती जेव्हा झाली तेव्हा त्याच्यामागचे शब्द, म्हणजे आम्ही जेव्हा विद्यार्थी दशेत होतो तेव्हा आम्ही हेच शिकत होतो की एम्पावरमेंट आणि पार्टिसिपेशन, गावामधले निर्णय गावाच्या लोकांनी घेतले पाहिजेत आणि ते त्या त्या स्थानिक परिस्थितीवरती घेतले पाहिजेत. म्हणजे एका ठिकाणी समजा जिल्हा परिषदेने शाळा बांधली आणि शाळेची गरज नाही पण पाण्याच्या टाकीची गरज आहे, तर हा निर्णय त्यांच्या हातात असावा, एम्पावरमेंट असावी, ते संपूर्णतः फक्त हायरअप्स वरती डिपेंडेंट न राहावे असं आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की आपण जर बघितलं की पॉलिटिकल लीडरशिप बरीचशी आणि महाराष्ट्रामधली तुम्ही बघितली तर रुरल एरियाज मधून आलेली आणि बऱ्याच जणांचं, राईट फ्रॉम शरद पवार टू विलासराव देशमुख, या सगळ्यांचं पॉलिटिकल करिअर ही ह्या लेवलपासून चालू झालेली आहे. ओके, दुसरी गोष्ट अशी आहे की आपण म्हणतो की लहान मुलं कोणाकडे बघून हे करतात. म्हणजे आपण जर ग्रामपंचायतीनं म्हटलं की ही आपल्या विधानसभाच्या इलेक्शन, लोकसभा इलेक्शन किंवा आपल्या जनरल इलेक्शन ह्याचं जर एक छोटं यु नो इमिटेशन असेल तर हे नॅचरली त्यांनाही इमिटेट करतात. धक्कादायक गोष्ट काय आहे माहितीये का, की आता हे करण्याची कुणाला गैर वाटत नाहीये. म्हणजे आपण आता हे एक्सप्लेन करायला लागलोय, हा एक जो डिसरेस्पेक्ट आहे सगळ्या इन्स्टिट्यूशन्सना. म्हणजे मला असं वाटतं मग या सगळ्या घटना दुरुस्त्या झाल्या, त्याच्यामागे एवढं ट्रेनिंग झालं, त्याच्यामागच्या एवढ्या इलेक्शन गेल्या काही वर्षात आपण हे करण्याचा प्रयत्न केला की ही डेमोक्रेसी गाव पातळीवर रुजावी. आणि जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा आपण त्या सगळ्याला टोटली आपण पाठी देतोय आणि आपण काय म्हणतोय की इट इज ओके. म्हणजे हा डिसरिस्पेक्ट तुमचा, आता इट इज नॉट जस्ट अ डिसरिस्पेक्ट, म्हणजे हा एपिसोड म्हणून ट्रीट करणं मला तरी बरोबर वाटत नाही, पण हा एक इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ द डिसरिस्पेक्टफुल कल्चर जे आपण तयार करतोय.
म्हणजे आता मी असं म्हणणार नाहीये की डेमोक्रेसी आम्ही एकेकाळी वर्गात अगदी ठामपणे किंवा ओव्हरऑल आम्ही म्हणायचो डेमोक्रेसी इज अ वे ऑफ लाईफ, पण आज ती खरंच आहे का वे ऑफ लाईफ? गावातली लोक अशा पद्धतीची असेल तर ती आपल्याला हवी आहे का? हवी आहे का? आणि जर लोकच एकत्र येत आहेत तर ह्याचा अर्थ आज कोणीही इनोसेंट नाहीये. म्हणजे गावातले सिटीजन सुद्धा आहे, त्यांच्यावरती सुद्धा डेमोक्रेसी मधलं एक महत्वाचं मला वाटतं तत्व आपण विसरतो की जेवढी रिस्पॉन्सिबिलिटी ही लीडरशिप वरती असते तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी ही सिटीजन्स वरती असते. आणि त्याच अनुषंगाने जस्ट पॉइंट आउट वन थिंग की आता ट्रम्प म्हणजे फ्रॉम पोटस ट्रम्प ओके फ्रॉम दॅट टू सिटीजन ट्रम्प ह्याच्यामधला जो फरक होईल आणि त्याच्यानंतर काय घडेल अमेरिकेत ओके किंवा ज्याला आपण म्हणतो स्ट्रिंग ऑफ इव्हेंट्स काय होतील हे फार इंटरेस्टिंग असतील. सो हाच मुद्दा पुढे घेऊन जाताना जसं मी म्हणलं की पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी ही दोन्ही बाजूनी असते, सिटीजन एज वेल एज द लीडरशिप. पण गंमत अशी आहे की हे जे इन्स्टिट्युशनलायझेशन ऑफ डिसरिस्पेक्ट आहे हे मला वाटतं खूप आपल्याला खूप केअरफुल ह्याच्याबद्दल राहावं लागणार आहे. आणि हा एक ना कल्चरचा भाग होतो. म्हणजे माझं असं म्हणणं नाहीये की पहिल्यांदा इलेक्शन्समध्ये असं काही होत नव्हतं, पण एवढं ब्लेटंटली होणं म्हणजे आता बोली लावायला तुम्ही जर बसलेला आहात तर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर तुम्हाला आता इलेक्शन्सची गरजच वाटत नाही, म्हणजे मग गावातले मुद्दे किंवा डेव्हलपमेंट किंवा मंदिरं असतील किंवा काय तुम्हाला जे महत्वाचं असतंय मग तुम्हाला आता इलेक्शन्सची गरजच वाटत नाही. तर हळूहळू मला असं वाटतं की त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्या भागांना आपल्याला काटछाटच करावी लागेल की गरजच नाही, एव्हरीबडी कॅन सॉल्व्ह इट लाईक दिस. दुसरी गोष्ट अशी आहे की जिथे आपण म्हणतो की युवकांनी अशा सभा उधळून लावल्या बरोबर आहे, कारण त्यांच्यासाठी आपण लहानपणापासून त्यांना सिव्हिक्स मध्ये शिकवत आलोय की इलेक्शन इज द व्हेकल ऑफ डेमोक्रेसी, आम्ही असं शिकवत आलोय. आणि ते त्यांच्या डोळ्यासमोर हे बघत असतील तर दे ऑल्सो हॅव अ राईट टू असर्ट देमसेल्फ्स की सेईंग आम्हाला हे नकोय. इन अ वे हा एक गुड चॉईस सुद्धा आहे त्यांच्या बाबतीतला. पण ह्याच्याकडे मला वाटतं की आपण कितीही हे म्हटलं तरी अशा बोली लावणं आणि अशा प्रकारे सरपंच किंवा हे कोणी निवडून येणं म्हणजे ते तुम्ही कितीही जस्टिफाय केलं तरी ते डेमोक्रॅटिक नाहीये हे डेफिनेट आहे. म्हणजे नाहीतर मग तुमच्या इलेक्शन हा जो मेन टूल आहे ना त्यालाच काही अर्थ उरणार नाही. जसं मागच्या कट्ट्यात मी म्हटलं की ही लोकशाही नाही ही दडपशाही होईल आणि आपण हळूहळू एक त्या लोकशाहीच्या मूळ उद्देशापासून बाजूला जातो. सर आपण अगदी मांडत होता आता सांजळकर जे म्हणाल्या त्याच अनुषंगाने मी म्हणतो की एक आपण विसरता कामा नये की आपल्यातली गुणसूत्र जी आहेत भारतीयांची ती राजेशाहीची आहे. तुम्ही आता दडपशाही म्हणाला तर राजेशाही सगळी वाईट नव्हती, काही चांगले राजे होते, प्रजाहित दक्ष होते आणि त्यांच्या राज्यात बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी चालल्या, सगळेच होते असं मी म्हणत नाही. पण तेव्हा पण त्यावेळेला आपण काय म्हणायचो यथा राजा तथा प्रजा. आता मोक्षाच्या ह्याच्यात काय झालेलं आहे की यथा प्रजा म्हणजे मगाशी जे मी म्हटलं की शेवटी ट्रम्पना एवढी मतं मिळालीच होती ना हेही आपल्याला विसरता येणार नाही. तस जो सर्वांना माहीत असलेला गुंड आहे तो का निवडून येतो? तर असं तर नाही ना की त्याचाच लोकांना आधार वाटतो निवडून देणाऱ्याला की हाच आपले प्रश्न सोडवी. त्याचं एक जे समीकरण या मंडळींनी अतिशय सोपं करून टाकलं की कुठलेही प्रश्न सोडवायचे नाहीत ते तसेच कसे राहतील हे पाहायचं सत्तेवर आल्यानंतर. ते जर सुटले तर मग आपल्याला पुढच्या वेळेला काय सांगता येईल अशा सारख्या आणखीन काही गोष्टी त्यांनी ते बसवलं गणित बरोबर आणि ते आतापर्यंत तरी चाललेलं आहे. पण मला ज्याकडे लक्ष वेधायचा तो मुद्दा हा आहे की आपल्या चर्चेत हा मुद्दा आला याचं मला फार बरं वाटतं की तरुण पिढीच्या हे लक्षात आलेलं आहे की यांचे फंडे काय आहेत सगळ्यांचेच. आणि दुसरं जे मी मघाशी हातवर केला होता की मला एक मुद्दा मांडायचा तो यांच्याच त्या एका मुद्द्याच्या अनुषंगाने की शिक्षणाबद्दल आपण बोललो आणखी एक मुद्दा आहे तो असा की माध्यम या सगळ्याकडे कसं पाहतात. मगाशी जे आपण उल्लेख केला की माध्यम हे शत्रू आहेत लोकांची का जे म्हणत होते त्यांची. आता याच्यामध्ये बघा मी 40-42 वर्ष तुम्हाला माहिती आहे पत्रकारितेशी संबंधित होतो. आजही मी जेव्हा बातम्या बघतो टेलिव्हिजनवरच्या किंवा समाज माध्यमातलं सगळं जे काही येतं ते पाहतो, वर्तमानपत्र वाचतो, तर त्या सगळ्याच्यात माझ्या लक्षात येतं की यांनी सुद्धा आता काय आपण म्हणतो ना हात मिळवणी केलेली आहे आणि एक शरणागती पत्करलेली आहे. शिक्षणाचा जी भूमिका आहे ती नाही आता माध्यमांमध्ये की मी हे लोकांना सांगितलं पाहिजे की यांचं हे वागणं बरोबर आहे. याच्यात माध्यम हा शब्द जेव्हा मी वापरतो तेव्हा आता मी उल्लेखलेली फक्त टेलिव्हिजन आणि वर्तमानपत्र आणि एवढंच नाही आणखी एक वेगळा मुद्दा
तो तुमच्याही लक्षात आला असेल, विशेषतः सिनेमा आणि आता जे ओटीटी प्लॅटफॉर्म येणाऱ्या फिल्म्स मध्ये किंवा वेब सिरीज मध्ये राजकीय पर्सोना जो असतो ते कसं रंगवलं जातं ते बघा, आणि खलनायकी प्रवृत्तींचं उदात्तीकरण. म्हणजे मला अजूनही आठवतं की वरदराजन मुदलियार नावाचा एक गुन्हेगार जेव्हा गेला तेव्हा एका वर्तमानपत्राने, मी आता नाव घेत नाही, पहिल्या पानावर त्याची मोठी बातमी छापली तर दुसऱ्या दिवशी त्या वर्तमानपत्रावर टीका करणाऱ्या पत्रांचा पाऊस पडला होता. इंग्रजी वर्तमानपत्र होतं ते, मोठं प्रतिष्ठित समूहाचं वर्तमानपत्र. आता ते मुळीच राहिलेलं नाही. आता सगळे त्यांचे व्यवहार हे आपण हे नायकच आहेत समाजाचे असेच लोकांपुढे मांडतो. सिनेमाही तेच करतो. आता त्याच्यातून एक लक्षात काय घेतलं पाहिजे नेहमी मला जे वाटतं की या माध्यमांकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा मी एक बडिंग म्हणजे फुलता असा मतदार आहे किंवा मी एक राजकीय कार्यकर्ता आहे, मी एक कदाच मला अशी थोडीशी तमन्ना आहे की मी राजकारणात जाईन, तेव्हा मी कोणाचा आदर्श ठेवी. म्हणजे वाईट उदाहरण जे दिलं जातं हा प्रश्न श्याम बेनेगलांना विचारला होता की जेव्हा बलात्कार तुम्ही दाखवता त्यावेळेला जो बघतो त्याच तो कोणाच्या भूमिकेत जातो, बलात्कार करणाऱ्याच्या जातो का ज्याच्या पीडितेच्या असा जातो, अन्याय जो ज्याच्यावर होतो त्याच्या भूमिकेत कोणी जाणं थोडंच पसंत करत. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं की या हे तर आता मी एक शब्द वापरला तर काही चुकणार मोकाट असंच ते माझे पुन्हा तो स्वातंत्र्याचे वगैरे प्रश्न येतील तिथे की त्यांना मग व्यसन झालं मग ते लोकशाही कशी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सगळे प्रश्न येतील. पण शेवटी स्वतःहून काही आपण स्वीकारलेल्या गोष्टी असतात त्या जर नाही झाल्या तर मी जे मग असे म्हटलं की मला बरं सकारात्मक वाटतंय ते सगळं उधळलं जाईल आणि मग भलतंच चित्र समोर येईल काही वर्षांनी 10-20 वर्षांनी. सरांनी जे दोन्ही मुद्दे मांडले ते अतिशय महत्वाचे आहेत की आपल्याला हे चित्र जर का बदलायचं असेल तर एक तर शिक्षण आणि जे तुम्ही म्हणताय की वारंवार की हे मुलांना आम्ही शिकवतोय तर हे तितक्याच निष्ठेने शिकवलं जाणं आणि ते मुलांनी तितकं अंगीकारणं अगदी आपल्या सिव्हिक्स या विषयापासून ते पॉलिटिकल सायन्स पर्यंत आणि याच्यातले काही घटक हे कंपल्सरीली मुलांपर्यंत त्यांची एक विचार पद्धती घडवण्यासाठी म्हणून पोहोचले पाहिजेत. शिक्षणाचा हा मुद्दा तर निश्चितच व्हॅलिड आहे आणि दुसरा माध्यमांचा की ज्या पद्धतीने राजकारण्यांचं किंवा राजकारणाचं किंवा त्याच्या या सिस्टीमचं जे पोर्ट्रेल होत आहे ते निश्चितच बदललं पाहिजे. मॅडम मला आणखीन एक मुद्दा याच्यात मांडावासा वाटतो आणि तो असा की यामध्ये सामाजिक नैतिकता हा काही रोल प्ले करू शकतो का आणि सामाजिक नैतिकता जर का आपल्याला सांभाळायची असेल तर ती वैयक्तिक मूल्य आणि वैयक्तिक नैतिकता इथपासून ती पाळली गेली पाहिजे का. म्हणजे ज्याच्यात अगदी छोटासा जे आम्ही मागच्या वर्षी देशदूतला उचलला होता मुद्दा तो सिव्हिक सेन्सचा होता की या सिव्हिक सेन्स जर का आपण पाळल्यात तर त्या कम्युनिटी सेन्स म्हणून होतील. तर याच सिव्हिक सेन्स या आपल्या एकंदरीत राजकीय लाईफच्या म्हणजे कोणी किती म्हणो की आय एम नॉट इन टू पॉलिटिक्स तरी जेव्हा तुम्ही या देशाचे नागरिक आहात तर यू आर अ पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट डेमोक्रेसी. त्याच्यामुळे वेदर यू लाईक इट ऑर नॉट यू आर अ पार्ट ऑफ इट. तर ती नैतिकता जपणं वैयक्तिक पातळीवरनं आणि सामाजिक पातळीवरनं ही किती गरजेची. मला तर असं वाटतं की ह्याच्याशिवाय देर इज नो चॉईस. ओके, म्हणजे हे गरजेचंच आहे. आज अमेरिकेचा मुद्दा, आय जस्ट कम टू दॅट आणि मी परत या मुद्द्याकडे येते. हा अमेरिकेचा ट्रस्ट डेफिसिटचा मुद्दा जो आहे ना तो म्हणजे आता लुझिंग मॉरल ग्राउंड आहे. ओके, मला असं वाटतं की हे फार महत्वाचं झालेलं आहे आणि हे क्वेश्चन होणार आहे. आपल्या संपूर्ण एज्युकेशन सिस्टम मध्ये आपण बघितलं तर वी आर ट्राईंग टू डू गुड, नो डाऊट. आपले चेंजेस आलेले आहेत, वी स्टील हॅव अ लॉंग वे टू गो. पण ह्या संपूर्ण पिरियड मध्ये कधीही कोणी सिटिझनशिप एज्युकेशन वरती आपण कधीच भर दिला नाहीये. म्हणजे आपण सिव्हिक्स हा 10 मार्कांचा एक सिलेबस ठेवतो कुठेतरी शाळेत आणि तो फक्त पुस्तकांपुरता. पण डू वी हॅव द रोल मॉडेल्स, म्हणजे आपण सगळीकडे ज्याला म्हणतो की वी हॅव टू यु नो लिव्ह इट. जसं डेमोक्रेसी इज अ वे ऑफ लाईफ, तुमच्याकडे आज ऑनर किलिंग्स होतात तर हे अँटी डेमोक्रॅटिकच आहे. पण आपण त्याच्याकडे तसं बघत नाही. म्हणजे जेव्हा सैराट आला तेव्हा मी खूप ठिकाणी अशी डिस्कशन मुलांशी घेतली आणि मुलांशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं की काहीच मुलांना फक्त हा लक्षात आलेला मुद्दा आहे की सैराट हे काय दाखवतं. तर यू डोंट हॅव द फ्रीडम ऑफ चॉईस.
ओके तर तुम्ही त्याचं म्हणजे ते ज्या प्रकारे मांडलं गेलं हे जास्त महत्वाचं आहे. तर तुम्ही त्या सैराटकडे एक पॉप्युलर मूवी त्यांनी किती ग्रॉस केले किंवा तो मुद्दा खूप इफेक्टिव्हली मांडला गेला द एंड वॉज व्हॉट यू कॉल दे हॅड टू थिंक अबाउट इट. तर सिव्हिक एज्युकेशन सिटिझनशिप मी सिव्हिक एज्युकेशन पण नाही म्हणणार सिटिझनशिप एज्युकेशन आपण सी आय ऑलवेज से की इट ऑल स्टार्ट्स विथ यू. म्हणजे तुम्ही वैयक्तिक दृष्ट्या तुम्ही जर नाही सक्षम झालात तुम्ही नाही एम्पावर झालात तर तुम्ही दुसऱ्या कोणाला एम्पावरमेंटचं कसं शिकवू शकणार तेच सिटिझनशिप एज्युकेशनच्या बाबतीत आहे. आपण काय करतो सी इट इज व्हेरी कॉमन आणि ते थोडंफार मला वाटतं आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात पण होत असेल एखाद वेळेस की तुम्ही कितीही मॉरल असला तरी तुम्ही जेव्हा एखाद्या सोशल कंडिशन मध्ये जाता तेव्हा तिकडे कोण लोक येतात ह्याच्यावरती तुमचा कंट्रोल नसतो. ओके सो यु नो यू कॅन बी तुमचं जरी कितीही अधिष्ठान असलं तरीही सोशली यू हॅव टू बी एबल टू पोर्ट्रे दॅट हे महत्वाचं आहे आणि समूहाचं कसं आहे त्यामुळे हे काही एक दिवसाचं एज्युकेशन नाही हे सलग आणि यू हॅव टू लिव्ह दॅट आणि तुम्हाला ते लिव्ह करावं लागतं तरच ते होणार आहे. म्हणजे आपण आपल्या घरांमध्ये सुद्धा अजून आपण ही डेमोक्रेसी आणत नाही आपण मुलांना म्हणतो तू नको मध्ये बोलूस ओके तुला काही समजत नाही आणि देन द चॉईसेस ओके मला इथे समजत नाही मला काहीच वॉईस नाही तर लेट मी टॉक समवेअर एल्स ओके आणि मग तो काय बोलतो. तुम्ही जसं म्हणालात की शेवटी इट ऑल कम्स डाऊन टू ट्रेनिंग ओके आणि ट्रेनिंग ह्याचा अर्थ तुम्ही त्याच्यात इनडॉक्ट्रिनेशन केलं तर तेही ट्रेनिंग आहे. पण तुम्हाला ट्रेनिंग ह्याचा अर्थ काय म्हणायचा आहे की तुम्ही माणसाला अनालिटिकल व्हायला शिकवलं पाहिजे. ही मस्ट डिसाईड फॉर हिमसेल्फ दॅट द यु नो आता आपण तर करणारच आहोत बट वी मस्ट ऑल्सो बी द टॉर्च बेरर्स अँड वी मस्ट बी द आयडियल्स फॉर देम. पण आपल्यामध्ये हे आपण जर इंटरनलाइज नाही केलं तर इट इज देअर. जसं मी मुलांच्या सेन्सिटायझेशनच्या वर्कशॉप्समध्ये हे म्हणते की ज्यांना मुलं आहे ज्यांना मेल चिल्ड्रन आहे त्यांची या समाजातली जबाबदारी जास्त आहे फिमेल चाइल्ड असल्यापेक्षा. आपण मुलींना हे सांगून नाही चालणार की बाई ग तू बाहेर नको जाऊस. आपण आपल्या मुलांनाच हे सांगितलं पाहिजे की बाबा रे लर्न टू रिस्पेक्ट द डिग्निटी अँड लर्न टू टेक केअर ऑफ द विमेन आणि यू हॅव टू टेक केअर ऑफ द विमेन सिम्पली बिकॉज देर आर मोर मेन आउट देअर इफ एव्हरीथिंग बिकम्स फेअर देर विल बी नो रिझन टू टेक केअर ऑफ म्हणजे ऑटोमॅटिकली होणार आहे. सो हा मुद्दा अतोनात गरजेचा आहे आणि म्हणून मी म्हटलं की गावांकडे एकेकाळी ना आपण इनोसन्सने बघायचो की गाव म्हणजे कसं सुंदर आहे. आता माझा प्रश्न असा आहे की खरंच राहिली आहेत का ही पण इनोसेंट का त्यांच्यापर्यंत या सोशल मीडिया अनेक लोक ह्याच्याने ते इतकं पर्कोलेट झालेलं आहे. एक्सपोजर सगळ्यांचीच वाढली आहे तशी ती गाव पातळीवर पण निश्चितच वाढली. सर या नैतिक जबाबदारी बद्दल आणि सामाजिक नैतिकतेबद्दल काय तुम्ही म्हणाल कसं बघता याच्याकडे. एक साधा प्रश्न मी उपस्थित करतोय. मी जेव्हा महाविद्यालयामध्ये नोकरीला लागलो म्हणजे विद्यार्थी दशेत तर मला आठवत मॅडमनाही आठवत असेल थोडं थोडं तुम्हालाही आठवत असेल की त्यावेळेला ज्या निवडणुका व्हायच्या त्या अंगावर काटा आणल्या होत्या. नंतर सरकारने बाकायदा निर्णय घेतला त्या बंदच करून टाकल्या. आपण आता लोकशाही बद्दल बोलतो आहोत मुलांच्या एज्युकेशन तर त्याच जे एक त्याची इनॅक्टमेंट ज्याच्यातून होते म्हणजे आपण आता म्हणतो की हे अशी एक यादी आपण ठेवतो की हे नेते या विद्यार्थी निवडणुकातून घडले काय प्रमोद महाजन असतील लालू प्रसाद यादव असतील वगैरे वगैरे. आता मधल्या काळामध्ये ह्या इलेक्शन सगळीकडे बंद आहे बंद झाल्या त्याचं कारण ते सगळे ट्रम्पचे अवतारच त्यावेळेला तिथे फिरायचे ना अवती भोवती. मला अजून आठवत मला आठवतंय सर तुम्ही म्हणता आय कॅन रिलेट व्हेरी वेल कारण की ह्या निवडणुकांमध्ये मी पण सहभाग घेतलेला आहे आणि या मुद्दे हे प्रवृत्ती मला पटल्या नाहीत म्हणून तो विथड्रॉ पण केलेला आहे मी काही ठिकाणी. व्हॉट यू ब्रॉट आउट बालाजीवाले मॅडम तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. आजच्या या ज्या संपूर्ण हे ग्रामपंचायतीच्या इलेक्शन आहेत ना त्याच्यातले एक आयाम तुम्ही लक्षात घ्या की ह्या सगळ्या अशा प्रकारचे लिलाव झाले की सगळे जे पोस्ट आहेत त्या बिनविरोध होणार आहेत आणि बिनविरोध झाल्यानंतर तुम्ही जे म्हणता ना की हरण्याचा चान्सच कमी होतो. यु नो वेन द हा सगळ्या त्याच्या मागचा म्हणजे ही भूमिका जी आहे ना ही डेव्हलपमेंटल नाहीये. ह्याच्या मागचा खरा हेतू हा आहे आणि ह्या सरांनी जो मुद्दा मांडला तो ऍब्सोल्युटली ट्रू आहे की हे स्टुडंट लीडर्स झाले पण ह्या स्टुडंट लीडर्सनी पुढे त्यांची जबाबदारी पाळली का टू कीप इट क्लीन इन द इन्स्टिट्यूशन. नंतर ते जे पॉलिटिसायझेशन झालं तो जो व्हायलन्स आला पण मला मॅडम वॉज इट स्टुडंट्स चॉईस तो नव्हता अजिबात नव्हता. पार्टीजनी तिथे येऊन इंटरफिअरन्स एक्झॅक्टली म्हणजे काय आपण शिकलो आणि आपण ते पुढे नेण्याच्या ऐवजी आपण त्याच्यातले विकृती तयार करून ठेवल्या. हे कॅम्पस क्लीन ठेवण्याचं काम कोणाचं होतं हे जे स्टुडंट लीडर माझ्याकडे किती पॉवर आहे इट ऑल स्टार्टेड बिकमिंग अ पॉवर गेम आणि पॉवर मी मुद्दा म्हणते इथे परत की पर्सनल ऍस्पिरेशन आणि पॉवर या दोन गोष्टी आहेत की ज्यांनी ही लोकशाहीची प्रोसेस करप्ट केली. कम्प्लिटली आय अग्री विथ यू
आणि तेच आहे म्हणजे परत तो मिशन अम्बिशन हा जो वाद आहे ना तो तुम्ही एकदा हे केलात म्हणजे वन्स यू क्रॉस दॅट बाउंड्री इन युअर माइंड देन एव्हरीथिंग बिकम्स ओके फॉर यू. तुम्हाला कुठे स्वतःची प्लेसमेंट करायची हे तुम्ही ठरवायचंय. आणि मला वाटतं हा मुद्दा ना पॉलिटिक्स मध्ये खूप झाला गेल्या काही वर्षांमध्ये. या अमेरिकेच्या इलेक्शन या अमेरिकेच्या या घटनेकडे बघताना की कॅपिटल हिलवर जी घटना झाली तिथे ज्या विषयांनी आपण ही चर्चा सुरू केली तिकडनं बघताना आज आपण आपल्याकडे रिफ्लेक्ट करतो. सर आणि मॅडम जे मुद्दे मांडतायत आणि सरांनी खूप इफेक्टिव्ह दोन मुद्दे मांडले की शिक्षण आणि माध्यम यांची प्रामुख्याने जबाबदारी आहे की तुम्ही लोकशाही कशी घडवणार आहात ती कशी टिकवणार आहात. आणि मॅडम वारंवार ज्या विद्यार्थ्यांचा उल्लेख करतायत की ज्या विद्यार्थ्यांना ही नैतिकता ही सामूहिक जबाबदारी समजायला पाहिजे आणि ज्यांच्यांनी हा आता बदल आपण घडू पाहतोय किंवा ते घडवतील अशी आशा धरतोय त्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे की तो नेमका लोकशाहीचा अर्थ काय. तो तसा अर्थ खरा अर्थाने ती लोकशाही आपल्या पुढच्या पिढीकडे नाही पोहोचली तर जे मी म्हणते की पर्सनल अम्बिशन आणि पॉवर गेम याच्याने हा सगळा सिनारिओ रूल होईल आणि याच्यापेक्षा वेगळं चित्र अमेरिकेपेक्षा वेगळं चित्र इतर देशात सुद्धा उमटायला काही फारसा वेळ लागणार नाही किंवा रादर ते वेगवेगळ्या पद्धतीने उमटताना आपल्याला दिसतं देखील. हे सगळं जर का सांभाळायचं असेल की आपल्याला लोकशाही परत त्या खऱ्या अर्थाने बळकट करायची असेल आणि लोकशाही पद्धतीने जसं मॅडमनी मगाशी एक वाक्य वापरलं की इट इज अ लाईफस्टाईल डेमोक्रेसी इज अ लाईफस्टाईल तर ती आपल्याला अंगीकारायची असेल ती पद्धत जगण्याची पद्धत म्हणून अंगीकारायची असेल कारण की लोकशाही ही आपल्या जगण्याशी म्हणजे आपल्या विकासाशी आपल्या दैनंदिन जीवनाशी आणि आपल्या पुढच्या प्रगतीकडे नेणारी एक मार्ग आहे आणि तो मार्ग आपल्याला जर का बळकट करायचा असेल तर हा बदल आपल्याला आत्ता या क्षणापासून घडवणं गरजेचं आहे आणि तो घडवण्याचे मार्ग सुद्धा आज या चर्चेमधनं समोर आलेले आहेत. त्या मार्गीकारांचा वैयक्तिकरित्या मी व्यक्ती म्हणून एक सिटीजन म्हणून मॅडमनी त्याचा उल्लेख केला की सिटीजन लर्निंग ते होणं गरजेचं आहे आणि सर म्हणतायत ते तसं शिक्षणातनं आणि माध्यमातनं हे होणं अतिशय आवश्यक आहे. मला वाटतं याच याचा सगळेच जण एक कॉग्निझन्स घेतील एक निश्चितच याकडे एक सजगतेने बघतील अशी आशा आपण करूयात आणि ही चर्चा आजची आज आपण या कट्ट्यावरची थांबवूया. तुम्ही दोघं जणही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू.